नागपूरच्या हिंगणा तालुक्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रितिका रामचंद्र निनावे व 21 वर्ष असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे हिंगणा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. रितिका निनावे ही हिंगणा येथील YCC अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती BE इलेक्ट्रॉनिक्स या शाखेच्या 4थ्या वर्षात शिकत होती. रितिका सोमवारी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचा सोहळा आटपून तिच्या मित्राच्या दुचाकीवरून वानाडोंगरी परिसरातून घरी जात होती. यावेळी सरोदे मोहल्ला येथे मागून भरधाव वेगात आलेल्या एका टिप्परने रितिकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रितिकाचा तोल जाऊन ती खाली पडली. नेमक्या याचवेळी ट्रकचे मागचे चाक रितिकाच्या अंगावरून गेले आणि ती जागीच गतप्राण झाली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, त्यामुळे हिंगणाबर्डी मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. या प्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.